कर्नाटकमधून येणाऱ्या साखर मिश्रित भेसळयुक्त गुळामुळे कोल्हापूरच्या अस्सल गुळाची बदनामी होते शिवाय गुळाच्या दरामध्ये घसरण होते त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीनं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यापुढे कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये कर्नाटकमधील गुळाची आवक करण्यास बंदी घातली असून कोल्हापूरच्या नावानं इतर राज्यातील किंवा जिल्ह्यातील गुळाची विक्री केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला गेल्या काही वर्षात कोल्हापुरात कर्नाटकातून येणाऱ्या गुळाची आवक वाढली आहे बऱ्याचदा कर्नाटकात गुळ तयार करण्यासाठी साखरेचा वापर केला जातो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या गुळाची कोल्हापूरच्या बाजारपेठेत आवक होते आणि त्यातून गुळाच्या दरामध्ये घसरण होते त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फटका बसतो या प्रश्नावर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आज काही शेतकऱ्यांनी बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील अजित पाटील आणि सचिव जयवंत पाटील यांची भेट घेतली स्थानिक गुळ उत्पादक शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कोल्हापूरच्या मार्केट यार्डात कर्नाटकच्या गुळाची आवक करण्यास बंदी घालण्याचा निर्णय जाहीर कर्नाटक मधून येणारी जी आवक ह्या आवके मदे साकर मदे आहे ह्या आवकेमध्ये साखर मिश्रित मोठ्या आहे हे आमच्या निदर्शनास आले आणि बऱ्याच ठिकाणी आमच्या अन्न औषध प्रशासनानं प्रशा सुद्धा त्याच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न केला पण ती लोक रात्रीच्या गाड्या घेऊन येतात आणि रात्रीतल्या रात्रीत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उतरून निघून जातात आणि तो गुळ ज्या वेळेला गुजरात आणि उत्तर प्रदेश ह्या भागामध्ये जातो त्यावेळेला त्या, त्या दुड गुळाचा दर्जा खालवला जातो तो गुळाचा दर्जा टिकून राहावा गुळ चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या आपल्या मार्केट कमिटीचं नाव आणि कोल्हापूर जिल्ह्याचं नाव कोल्हापुरी गुळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गुळाचं नाव टिकावं ह्या उद्देशानं आज सगळ्यांचा शेतकऱ्यांचा जो उद्रेक होता तो कुठल्या तरी परिस्थितीत थांबायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय म्हणून आम्ही आज कृषी उत्पन्न बाजार समितीतनं कर्नाटकमधनं येणाऱ्या आवक आम्ही पूर्णपणे थांबवले याबद्दल बाजार समिती आवारातील आडते व्यापारी यांनाही नोटीस लागू करण्यात आली आहे सांगली कराड महालिंगनूर निरा पुणे सोलापूर लातूर या बाजार समितीमधील गूळ कोल्हापूरच्या नावानं किंवा शाहू महाराजांचा फोटो लावून विक्री करू नये असंही संबंधितांना कळवण्यात आलंय इतर जिल्ह्यातील अथवा राज्यातील गूळ कोल्हापूरच्या शाहू ब्रँडच्या नावानं विक्री करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा बाजार समितीनं दिलाय बैठकीला उपसचिव के बी पाटील अमित केमळे सागर देसाई यांच्यासह गुळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते